आणि म्हणून आत्ताच ही वेळ आलेली आहे. यांना गाडायचं असेल तर आत्ताच, कारण आता हे नम्र आहेत, आता पाया पडतील. आणि एकदा जर का तुम्ही भुललात तर मागे एक घोषणा होती, एकी भूल, हा ती किती महागात पडले बघा. कारण आता हे सध्या दिवस चालले ते निवडणुकांचं वारं वाहत आहे, गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. कोण गद्दार तुम्हाला माहिती आहे आणि मालक कोण तेही माहिती आहेत. सरळ उघड सांगतो, कारण परवा मी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा मी बोललो की यापुढे मी जी काही टीका करणार आहे ते देशाच्या पंतप्रधानांवरती नसेल तर नरेंद्र मोदींवरती असेल. कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी कधी अपमान करणार नाही, करू शकत नाही, करू इच्छित नाही. पण निवडणुकीमध्ये जर का ते येऊन, एक तर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी, महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहात तुम्ही, आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जी शिवसेना शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली, तिला जन्म दिला, त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता. अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय? ही काय तुमची डिग्री आहे? ही नकली आहे पण आहे. मग त्यांचे दुसरे पार्टनर आले, खंडणीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा, ते बोलून गेले शिवसेना नकली आहे. बोला तुम्ही, पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडखाऊ जनता पक्ष आहे, भाडखाऊ आहे, भेकड आहे, भ्रष्ट आहे. नाही नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून भरची बाराखडी नाही बोलत आहे, मी भेकड एवढ्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने त्यांनी आपले गद्दार फोडले, ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचं बंदूक लावली त्यांच्या डोक्यावरती आणि घेऊन गेले, या इथूनच पालघर मधनंच गेले ना ते सुरतेला. म्हणूनच मी पालघर मध्ये आलोय, बघू याच्या पुढे कोण गद्दार जाऊ शकतो गुजरातला, तेच बघायला आलेलो आहे.